नमस्कार, मी शामराव मुखर्जी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील शिक्षा संघटना. आणि जरा आता आपण एका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे की आरटीओवाले संपतात की आम्हाला बढती पाहिजे, बढती पाहिजे. मग आता बढती करायची म्हणलं तरी जागा पाहिजेत, मग पुढच्याला कुठं टाकायचं, हा बी प्रश्न असतात. परंतु आता एक त्यांना एक 100, 150, 200 कर्मचाऱ्यांना बढतीची संधी निर्माण झालेली आहे. आणि तसं मी परवाच मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आम्ही की ह्यांची इच्छा पूर्ण होईल. आपण पहिलंही पत्र दिलं होतं की कल्याणकारी मंडळ हे संपूर्ण परिवहन विभागाच्याच अंदर आहे, टाटा ह्यांच्याकडेच आहे. हे काम का थांबलं होतं की हे मंडळच चालायचं पूर्वी, पण टाटा हा परिवहन विभागाच्याकडेच असल्यामुळं ते परिवहन विभागाच्या अंडरच सगळं असणार. मग आता हे चालवणार कोण? तर सर्वसाधारणपणे एक 350 कर्मचारी चालतील लागतील. समजा 100-150 कर्मचारी भरती करावे लागतील पुन्हा आरटीओला. परंतु आत्ता बढती देऊन डायरेक्ट त्यांना बढती द्या, त्यांची इच्छा पूर्ण होईल. पण ती बढती कुठं? कल्याणकारी मंडळाचा अधिभार द्या. समजा कल्याणकारी मंडळाचा टॅक्स ऑफिसर किंवा वरिष्ठ लिपिक, म्हणजे अशा पद्धतीनं काही लोकांना बढतीची संधी ही निर्माण झालेली आहे. तसं आम्ही रितसर पत्र दिलेले आहेत, त्याच्यामुळे एक निश्चित काहीतरी त्यांची अपेक्षा कमी जास्त फरकानं तरी निश्चित काहीतरी बढती मिळणं हे गरजेचं बी आहे. परंतु पुढची पुढची खाली झाल्याशिवाय एखादी व्यक्ती रिटायर झालं, पद रिटायर झालं, तरच तिथे करावं लागणार. त्याच्यासाठी आता कल्याणकारी मंडळाला लागणारच आहे, पण 50 कल्याणकारी मंडळाचे डेस्क करावे लागतील, मुख्य कार्यालय होईल. जरी मुख्य व्यवस्थापक म्हणून जरी नियुक्ती केली असली किंवा त्या कायद्यानुसार काय लेखापाल अधिकाऱ्यांचा विभाग असल्यामुळं त्यांच्या नियुक्ती झालेल्या आहेत, त्याचं बघा गाईडलाईन दिलेले आहेत की बाबा ह्यांनी ह्यांनी लेखापाल हे करायचं. परंतु शेवटी कल्याणकारी बोर्ड मंडळावर कायमस्वरूपी लागणारच लोक. परंतु सध्या अधिभार देऊन कल्याणकारी मंडळाकडं प्रत्येक आरटीओ कार्यालयातले 2-2 कर्मचारी देऊन टाका, ज्यांना बढती कल्याणकारी मंडळात म्हणून पगार आरटीओ घेणार आहे, सगळेच आरटीओ घेणार आहे. आणि हा ऑनलाईन फंक्शन आहे, आणि मग सध्याच्या घडीला त्यांना अधिभार द्या. आणि हा एक बढतीचा मार्ग त्यांना सुकस्कर झालेला आहे. आणि तसं आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्रही दिलेलं आहे, परवाच दिलेला आहे. तर निश्चित या लोकांच्या अपेक्षा बी पूर्ण होऊ. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.